नमस्कार, मालवणची कविता चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोलंबी पकोडे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, कोलंबी अर्धा किलो, ही स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून घेतली आहे आणि नंतर त्याला साफ केली आहे. कोलंबी कधी पण साफ करायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची, अशी साफ केल्यानंतर धुवायची नसते कधीच. आणि त्याच्यातला हा मागच्या बाजूला दोरा असतो काळा, तो सुद्धा काढून घ्यायचा. अशा प्रकारे साफ करून घ्यायची कोलंबी. हे पकोडे आपण चिकन लॉलीपॉपचा मसाला वापरून करणार आहोत. त्याच्यासाठी हे एक पाकिट घेतलं आहे मसाल्याचं, लकी चिकन लॉलीपॉप मिक्स हा मसाला आहे, तो मी वापरणार आहे. ह्याच्यामुळे बाकीचं काहीच वापरायची गरज नाही आहे. हा मसाला घातला म्हणजे त्याच्यामध्ये सर्व असतं. चवीला मीठ 1 चमचा, आलं लसूणची पेस्ट, आणि हे कलरसाठी लाल तिखट घेतलं आहे. घालायची गरज नाही आहे पण मी कलरसाठी म्हणून वापरणार आहे. आणि 1 अंड, हा सोया सॉस आहे, हा 1 चमचा घालायचा, म्हणजे आंबट दुसरं काय घालण्याची गरज नाही. आणि तळण्यासाठी तेल. तर एवढ्या साहित्यामध्ये आपण एकदम चविष्ट असे कोलंबी पकोडे बनवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण हे मीठ थोडंच घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण मसाल्यामध्ये पहिलं मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच वापरायचं. त्यानंतर आलं लसूण पेस्ट. हा मसाला तुम्हाला दुकानात मिळू शकतो, चिकनवाल्यांकडे पण हा मसाला मिळू शकतो. आता आपण हा चिकन लॉलीपॉप मसाला घालणार आहोत. ह्याच मसाल्याचे मी लॉलीपॉपसुद्धा बनवून व्हिडिओ टाकला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला वरच्या साईडला आय बटनमध्ये मिळेल. हे आता लाल तिखट घालून घेऊया. हे लाल तिखट म्हणजे तिखट नाही आहे पण कलरसाठी म्हणून कमी तिखटवाला लाल तिखट आहे. आणि हा 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा म्हणजे जवळजवळ 10 मिली सोया सॉस घालायचा. आणि हे अंड त्याच्यामध्ये फोडून घालायचं. आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याला असं मसाला लावून बिवून ठेवायची काही गरज नाही आहे, ताबडतोब लावून तुम्ही असं बनवू शकता. त्यामुळे ही झटपट रेसिपी आहे. तुम्ही झटपट लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता गॅसवर आपण हा फ्राय पॅन ठेवला आहे, गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. आता आपण गॅस कमी करून घेऊया, तेल चांगलं तापलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून कोलंबी घालून घेऊया. हाताने घालण्यापेक्षा असं चमच्याने घाला, म्हणजे हाताला चिकटणारही नाही आणि आतमध्ये सोडायलाही बरं पडेल. जास्त वेळ लागत नाही ह्याला, तुम्ही बघू शकता हे टाकल्या टाकल्याच फ्राय झाले आहेत एक साईडने. आता ह्याला पलटवून टाकूया. तर आपले आता हे कोलंबी पकोडे चांगले फ्राय झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण त्यांना काढून घेऊया. आता आपण हे उरलेले सुद्धा कोलंबी फ्राय करून घेऊया. एवढी चविष्ट आणि एवढी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि साहित्यही जास्त लागत नाही. तर अशा प्रकारे आपले अगदी झटपट आणि तेवढेच चविष्ट असे आपले कोलंबी पकोडे तयार झाले आहेत. हे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्ही पाहू शकता त्याला कलर सुद्धा छान आला आहे आणि एकदम छान दिसत आहेत. बघितल्या बरोबर खावेशेच वाटतायत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा. आणि आवडली तर तुम्ही ही नक्की करून पहा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मालवणची कविता या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉनचे बटन दाबून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेल्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल. चला तर मग भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.